आमी आज इलेक्शन कमीशन जे गोवा चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहा न्ही तेका प्रवीण आलेकराचेर कंप्लेन दिल्ली आमी बिफोर 90 डेज. बाबा कितें जाला, दोन तेका आमी कंप्लेनी दिल्यो तेज्या फाटोफाट. आज पासून इलेक्शन कमिशनान ह्या गोंयच्या हातून जो इलेक्टोरल ऑफिसर आहा तेणी आज पासून तेजी कसलीच तेका नोटीस धाडूंक ना. ती नोटीस कायद्या अंतर्गत धाडची पडटा. ती कंप्लेन आमची अशी आसा, प्रवीण आलेकरान दुसऱ्याची प्रॉपर्टी विलेज गिरीम सर्वे नंबर 5/12 ही दुसऱ्याची प्रॉपर्टी आणि आपली 5/2 प्रॉपर्टी ही गव्हर्नमेंटाची परमिशन घेनासतना डेव्हलप करून ॲग्रिकल्चर प्लॉट सनद ना, TCPA अप्रुवल ना, थर्ड मागीर पंचायतीचे लायसन्स ना, कन्स्ट्रक्शन लायसन्स कसलेच ना. आणि तेणी प्रवीण आलेकरान गव्हर्नमेंटाचो फोर्स घेऊन BJP सपोर्ट घेऊन आयज ती प्रॉपर्टी विदाउट सनद ही प्रॉपर्टी विकलेली आसा. आणि हायेन दुसऱ्याची प्रॉपर्टी हिणी 5/12 विलेज गिरीम ही आपले नॉमिनेशन फॉर्माचेर एफिडेविटीन तेणी 26 फॉर्माचेर भरलेली आसा. ही एक्चुली ही तेजी प्रॉपर्टी न्हू, पूण हांवें इलेक्शन कमिशनाक वीथ पेपर प्रूफ दिलेले आसा. ही दुसऱ्याची प्रॉपर्टी तेणी आपली कशी दाखयली आनी तो डिसक्वॉलिफाय कित्याक लावन जावंक शकना म्हणून तेणी म्हाका कितें सांगलेलें, आपल्याक थोडो टायम जाय. ओके, ऑफकोर्स डिस्ट्रिक्ट कलेक्टरसून तेणी डॉक्युमेंट मागयता आमी सांगलेले. आनी आमी हे जे डॉक्युमेंट जे दिलेले आमी घरा कडेन छापूंक ना, गव्हर्नमेंटाचेच पेपर आमी तेका दिलेले आसा. तेणी फक्त वेरीफाय वचून करूंक जाय आसले. आतां हो लाँग प्रोसेस डिले कित्याक लावन करता, की हो BJP MLA म्हणून आमकां तर इलेक्शन कमिशनाचे डावट मारता. आनी इलेक्शन कमिशन ही न्युट्रल बॉडी, आनी आमी आयज इलेक्शन कमिशना कडेन पळयता आसतना एज अ न्युट्रल बॉडी पळयता, पूण तेणी जर हेका आयज बेगींतल्या बेगीन डिसक्वॉलिफाय जर करूंक ना आनी 2027 पासून लांबच जर हेले समजपाचे आमी की इलेक्शन कमिशन ही BJP अंडर काम करता म्हणून. कित्याक 90 डेजच्या पयली आज पासून हेंचे एक लेटर येवंक ना, म्हणजे BJP हे इलेक्शन कमिशन हे सपोर्ट घेता अशें तरी दिसता न्ही. आमी इलेक्शन कमिशन ही न्युट्रल बॉडी म्हणटा, पूण म्हाका हांगा कांयच दिसना इलेक्शन कमिशन ही न्युट्रल बॉडी दिसत ना. BJP अंडर काम करता आनी हेज्या फुडें हेजे सरकार जे येतले न्हू हे तेंकां धरून करतले. आतां आमकां भंय कितें दिसता, कर्नाटकान इलेक्शन आसा, हेजेसून दिसता की BJP सरकाराक हे इलेक्शन कमिशन हे हांगा सुद्दां कर्नाटकान सुद्दां आयज ते सपोर्ट करतले. हेजेसून सिद्ध जाता की तेंच्यांनी जाय तशें वागपाचें, गव्हर्मेंट ऑफिसरांक यूज करपाचे, आनी इलेक्शन कमिशन न्युट्रल बॉडी म्हणटा, पूण हांगा तेंकां सगळी फेसिलिटी गव्हर्मेंट ऑफ इंडिया एज अ न्युट्रल बॉडी म्हणून जर दिता जाल्यार हांगा न्युट्रल खंय दिसत ना. हांगा अर्थींग दिसता फक्त, भितरसून सगळो सपोर्ट केल्लो हो दिसता न्ही. आमी आयज कंप्लेन दिवन अशें परत सेकेंड रिमांयडर दिल्लो आसा की प्रवीण